महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता इतक्यात तरी होणं काही शक्य नाही ही, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारकडनं दिला गेलेला प्रस्ताव की तुम्ही कुठल्याही तारखेत येणाऱ्या आठवड्यामध्ये ही, ये ही निवडणूक घोषित करू शकता तो हे सांगून नाकारलेला आहे की आता हे प्रकरण सबच्युडीस आहे म्हणजे न्यायालयात आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं असल्यामुळे सध्या तरी निवडणूक घेता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका राज्यपालांनी घेतलेली आहे त्यापूर्वी आपण हेही बघितलं आणि याबद्दल आपण मुंबई तकवरची चर्चा पण ऐकली असेल पण आपण त्याच्यामध्ये हेही बघितलं की गेल्या काही दिवसापासून सतत म्हणजे आधी हायकोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर सतत आपण बघतोय की महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते मग ते अजित पवार असतील बाळासाहेब थोरात असतील एकनाथ शिंदे असतील अशोक चव्हाण असतील नाना पटोले असतील ह्यांनी सतत राज्यपालांकडे जाऊन ही विनंती करण्याचा प्रयत्न केला होता की आता तरी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि ह्याच्यामध्ये खूप टू अँड फ्लो झाला आहे म्हणजे पूर्वी अध्यक्ष राज्यपाल म्हणायचे की निवडणुका लवकर घ्या महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्षाने ही काही गोष्ट बरोबर नाही त्यावेळेस कोविडचं कारण देऊन टाळण्याचा प्रयत्न केला जात होता पण नंतर मात्र हेच आ, सरकार अध्यक्षपदाची निवडणूक घ्या म्हणून राज्यपालांच्या मागे लागले आणि आता राज्यपालांनी शेवटी स्पष्ट सांगून टाकलं की सुप्रीम कोर्टात प्रकरण असल्यामुळे आम्ही काही निवडणुका घेणार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधल्या नेत्यांचा संतापसुद्धा आपण बघितला पण माहिती आमच्याकडे अशी आली आहे की एक वेळ अशी आली होती की राज्यपाल भाजपच्या मनात नसताना सुद्धा या गोष्टीवरती सही करणार होते आणि निवडणुकीची तारीख याच अधिवेशनात असावी अशा पद्धतीची घोषणा करणार होते पण अचानक कसं काहीतरी घडलं आणि ती गोष्ट होऊ नाही शकली आता याच्या मागे जे काही राजकारण घडलंय ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पण त्यापूर्वी राज्यपाल या निर्णयापर्यंत कसे पोचले होते हे समजावून सांगणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की राज्यपालांना सुद्धा वाटत होतं की या प्रकरणामध्ये जर आपण अशी आडमुठी भूमिका घेतली तर त्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं कोर्टाचा अवमान होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत आपण आता जास्त ताणून न धरता अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख घोषणा त्याची घोषणा करून टाकावी आणि जी गोष्ट नियम बदललेले आहेत ते नियम मान्य करावेत आणि त्याच्यानुसार निवडणूक होऊ द्यावी पण त्याच्यासाठी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हायकोर्टाने नक्की निकाल काय दिला होता याचं कारण असं आहे तुम्हाला माहिती असेल की ज्या क्षणी महाराष्ट्र विकास आघाडीने हे अधिवेशन होण्याच्या पूर्वी ही गोष्ट करून टाकली होती की नऊ तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी त्याच्या काही दिवस आधी भारतीय जनता पार्टीचे आमदार गिरीश महाजन यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये धाव घेतली होती त्यांनी एक जनहित याचिका फाईल केली होती आणि त्याच्याचबरोबर जनक व्यास म्हणून एक व्यक्ती आहे त्यांनीसुद्धा याच पद्धतीची पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका कोर्टासमोर केली होती कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली पण ती फेटाळून लावताना ओपन कोर्टामध्ये सांगताना कोर्टा मुख्य न्यायाधीश बॉम्बे हायकोर्टाचे त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्याच्यामध्ये जनहित काहीच दिसत नाही आहे त्याच्यामुळे जनहित याचिका मी ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि त्याच्यासाठी गिरीश महाजनना दहा लाख आणि जनक व्यासना दोन लाख अशा पद्धतीचा फाईनसुद्धा त्यांनी केला पण त्याचं पूर्ण जजमेंट की नक्की कुठल्या गोष्टींवरती कारण अनेक गोष्टी मागत अनेक गोष्टींचा मुद्दा उपस्थित करत या जनहित याचिका फाईल झाल्या होत्या त्यातला महत्वाचे मुद्दे असे होते, होते की जे नियम बदलण्यात आलेत म्हणजे ओपन वोटिंगने मतदान व्हावं मुख्यमंत्र्यांनी तारीख सजेस्ट करावी राज्यपालांना आणि मग राज्यपालांनी ती घोषित करावी उपाध्यक्षपदाचे नेमणूक व्हावी निवडणुकीचा शब्द टाळून सिलेक्शन असा शब्द त्याच्यामध्ये वापरला होता या सगळ्या गोष्टींमुळे संविधानाचा ऱ्हास होतोय संविधानाचा गळा घोटला जातोय अशा पद्धतीची भूमिका त्या पिटिशनमध्ये मांडण्यात आली होती त्याचबरोबर राज्यपालांच्या अधिकारांवरती गदा येते राज्यपाल यांचा जो अधिकार आहे की निवडणूक कधी घोषित करायचा तो अधिकार दाबला जातोय अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये घेण्यात आली होती त्याच्यामुळे कुठल्या ग्राउंडसवरती हे जनहित याचिका रद्द झाली आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याच्या संदर्भातला निर्णय हा आला होता माझ्यासमोर जे काही कागद आहेत त्यातनं काही महत्वाच्या गोष्टी ज्या चीफ जस्टिसनी बॉम्बे हायकोर्टाच्या आपल्या निकालपत्रात दिल्यात त्या मी तुमच्यासमोर ठेवणार त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी मागणी त्यांनी केली होती की ह्याच्याने राज्यपालांच्या लोकशाहीचा गळा घोटला जातो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली होती त्याच्याबद्दल निरीक्षण नोंदवताना आपल्या निकालामध्ये बॉम्बे हायकोर्टाने असं म्हटलं चीफ जस्टिसने असं म्हटलं की ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स आमच्या समोर आलेली आहेत त्याच्यानुसार आम्हाला अजिबात वाटत नाही की या बदलांमुळे लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे आम्हाला अजिबात वाटत नाही त्यांनी पुढे याच निकालपत्रामध्ये असंही सांगितलं की इट इज ॲपरंट दॅट द गव्हर्नर इज नॉट असाइंड एनी सिग्निफिकंट रोल इवन इन द लेजिस्लेटिव्ह फंक्शनिंग ऑफ द स्टेट म्हणजे राज्यपालांना असा काही मोठा असा काही त्यांना काम दिलेलं नाही आहे की एखाद्या राज्याचं लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधानसभा कशी चालावी या संदर्भात निर्णय घेण्याचा कु असा कुठला स्पेसिफिक अधिकार हा काही राज्यपालांना दिला गेलेला नाही आहे हे सुद्धा त्या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटलं होतं त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे पुन्हा एकदा त्यांनी हीच गोष्ट स्पष्ट करायचा प्रयत्न केला की आ, आ, की कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन ऑफेंडेड कॅन बी सेट विथ एनी डिग्री ऑफ कन्व्हिक्शन दॅट द डेथ नेल ऑफ डेमोक्रेसी हॅज बीन साउंडेड विथ द अमेंडमेंट्स इन द रूल सिक्स अँड सेवन म्हणजे विधानसभेच्या नियमांमध्ये जे बदल केले गेले त्याच्यामुळे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे जे पिटिशनरचं म्हणणं आहे गिरीश महाजन यांच्या पिटिशनमध्ये जे म्हटलं होतं ते काही आम्ही आम्हाला मान्य नाही अशी भूमिका बॉम्बे हायकोर्टाने घेतली होती त्यांनी त्याच्यामध्ये हेही पुढे त्याच्यामध्ये म्हटलं होतं देर इज नो लॉ दॅट रिक्वायर्स रूल्स ऑफ प्रोसिजर्स ऑफ ऑल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज वुड बी द सेम देर इज नथिंग रॉंग इन द असेंब्ली इन द स्टेट मेकिंग अमेंडमेंट्स इन द रूल्स ऑफ प्रोसिजर्स कन्सिस्टंट म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की असा कुठलाही कायदा नाही आहे की जो एखाद्या राज्याच्या विधिमंडळाला त्यांच्या रुल्स ऑफ प्रोसिजर म्हणजे ते सदन कसं चालवावं या संदर्भातल्या अमेंडमेंट्स किंवा त्याच्यातले बदलाव जे असतील करण्यापासून रोखलं जाऊ शकतं आणि म्हणून म्हणून पुढे त्यांनी असं असं आम्हाला वाटतं की या ज्या दोन याचिका आमच्या समोर आलेल्या आहेत त्या आम्हाला मान्य नाहीत आणि म्हणून आम्ही त्या रद्द करत आहोत त्यांना आम्ही दूर आहोत अशा पद्धतीची भूमिका चीफ जस्टिसनी घेतल्यानंतर म्हणजे त्यांच्या निकालपत्रात आल्यानंतर कुठेतरी राज्यपालांवरती दबाव यायला सुरुवात झाली होती की आता आपल्याला या संदर्भात निकाल घ्यावा लागेल तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की ही तर झाली जनहित याचिका पण भारतीय जनता पार्टीने आपल्या एका आमदाराला रिट पिटिशन सुद्धा हायकोर्टासमोर जाय जायची तयारी ठेवली होती पण एकदा चीफ जस्टिसनी संदर्भात सगळ्या गोष्टींबद्दल स्पष्ट निर्णय दिल्यानंतर त्याच बॉम्बे हायकोर्टाचे दुसरे न्यायाधीश ह्या संदर्भातली पिटिशन ऐकतील का या संदर्भात कुठेतरी शंका होती आणि म्हणून ताबडतोब आशिष शेलार भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश ह्यांच्यासमोर ही म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यासमोर एक नवीन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन गिरीश महाजनांच्या नावाने फाईल केली गेली के आता राज्यपालांचं असं म्हणणं होतं की बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय स्पष्ट झालेला आहे अजूनपर्यंत चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टासमोर तुम्ही याचिका घेऊन जाऊ शकलेली नाही आहेत त्याच्यामुळे आणि सलग महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री नेते मला येऊन भेटत आहेत आणि मला सांगतात की आता हा निर्णय झालेला आहे आता तरी तुम्हाला याच्याबद्दल निर्णय द्यावा लागेल आणि ताबडतोब ती तारीख घोषित करायला लागेल हे झाल्यानंतर जवळपास त्यांचं ठरलं होतं की आता म्हणजे काल दिवसभरात त्याच्यावरती सही करायची आणि तारीख घोषित करून टाकायची पण त्याच्यानंतर सकाळी काल सकाळी या संदर्भातली याचिका घेऊन त्याला प्रेसिपी करणं फाईल करणं म्हणतात किंवा मेन्शन करणं म्हणतात तशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियासमोर जाऊन ही गोष्ट मेन्शन केली की आमची ही जनहित याचिका आहे आणि त्याच्यावर सुनवाई करावी अशा पद्धतीची त्यांनी रिक्वेस्ट केली मुख्य न्यायाधीशांनी संदर्भात सध्या एवढीच भूमिका घेतली आहे की हो मी ही पिटिशन ऐकेन एवढ्या गोष्टीवरती ताबडतोब राज्यपालांना कळवण्यात आलं की मुख्य न्यायाधीश म्हणालेत की ही पिटिशन मी ऐकणार आहे त्यांच्यासमोर मेन्शन केली गेली आहे म्हणजे टेक्निकली हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे या संदर्भात तरीसुद्धा राज्यपाल तयार नव्हते की एवढ्या छोट्या ग्राउंडवरती मी काही ती गोष्ट रिजेक्ट करू शकेन पण शेवटी त्यांनी लिगल ओपिनियन घेतला म्हणजे एका विधीतज्ञांचा त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं त्यांनी ही माहिती मागितली की ही पिटिशन सुप्रीम कोर्टात ॲक्सेप्ट झाली आहे त्याच्यावरती सुनवाई होणार आहे हे आपण ॲक्सेप्ट करायचं का आणि शेवटी ते कारण पुढे देऊन शेव राज्यपालांनी या गोष्टीवर सही केली आणि सांगितलं की शेरा मारला की कारण या संदर्भातली याचिका ही सुप्रीम कोर्टात गेलेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला सं मला या संदर्भात तारीख देता येणार नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना राज्यपालांना ने ही गोष्ट समजावून करण्या सांगण्यासाठी दमछाक करावी लागली आशिष शेलार यांच्यासारख्या नेत्यांना सुप्रीम कोर्टामध्ये ती पिटिशन योग्य वेळेस पोचेल याच्यासाठी खास प्रयत्न करावे लागले तुमच्या लक्षात असेल की यापूर्वीसुद्धा जेव्हा बारा आमदारांचं सस्पेन्शन झालं होतं त्यावेळेस आशिष शेलार यांनीच या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टात फाईल केली होती आणि शेवटी तिकडनं त्यांना या संदर्भात अधिक त्यांच्याकडे निकाल आला आणि त्या निकालानुसार बारा आमदार यावेळच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे आपल्याला अधिवेशनात दिसत आहेत त्यामुळे यावेळेससुद्धा अशा पद्धतीने शेवटी राज्यपालांच्या आजूबाजूला हा दबाव आणला गेला राज्यपालांना शेवटी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं मान्य करावं लागलं पण एका क्षणाला राज्यपालांच्या हे लक्षात आलं होतं की बॉम्बे हायकोर्टाच्या चीफ जस्टिसनी हा निकाल दिल्यानंतर त्यांच्यासमोर अध्यक्षपदाच्या निवडणूक घोषित करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आता सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणात काय होतं याच्यावरती आपण लक्ष ठेवूया पण या संदर्भातल्या बातम्या तुम्ही तक डॉट इनवरती वाचू शकता बघत राहा मुंबईत